वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, विदर्भ स्पेशल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ताट कसं वाढायचं। ताट वाढायचे काही नियम आहेत, प्रत्येक पदार्थाची आपली जागा ठरलेली आहे, आणि ताट जर विशिष्ट पद्धतीने वाढलं गेलं तर ते दिसायला पण सुंदर दिसतं। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। ताट वाढताना सर्वात आधी आपल्या डाव्या बाजूला मीठ वाढायचं, त्यानंतर लिंबू, नंतर लोणचं, नंतर सुख्या चटण्या, आज मी जवसाची चटणी केलेली आहे, नंतर ओल्या चटण्या, कोशिंबिरी, नंतर तळलेले पदार्थ वाढायचे, साधे भजे, मुगाचे भजे, कुरड्या, पापड, ओल्या चटण्यांच्या बाजूला वाढायचे, नंतर पोळी, नंतर साध्या भाताची मूद करून वाढायची। मी आज मसाले भात पण केला आहे, तर साध्या भाताच्या बाजूला मी मसाले भात पण तशीच मूद करून वाढत आहे। मसाले भात थोडासा मधात आला ताटाच्या तरी चालेल, भातावर पिवळं धम्म साधं वरण वाढायचं। नंतर सुख्या भाज्या, नंतर पुरणपोळी, रश्श्याची भाजी, पुरणपोळी सोबत खायला दूध आणि दही ठेवलंय मी, साध्या वरणाची वाटी आणि गुळतूप। मस्त कलरफुल ताट झालेलं आहे आपलं, पिवळा, लाल, हिरवा, पांढरा, प्रत्येक कलर ह्या ताटामध्ये तुम्हाला दिसत आहेत। वरण भातावर, मसाले भातावर आणि साध्या वरणावर तूप वाढायचं, आणि आपल्या डाव्या बाजूला जिथे मीठ वाढलंय त्या बाजूला आपण पाण्याचा ग्लास ठेवायचा। हे बघा, तयार आहे आपलं जेवणाचं ताट। एकदम मस्त कलरफुल ताट तयार झालेलं आहे। एखाद्याला भूक नसली तरी ताट पाहून तो नक्की जेवायला बसणार। आपल्या रोजच्या जेवणामध्ये एवढे पदार्थ नसतात, पण जे पण काही आपण रोज शिजवतो, जो पण स्वयंपाक आपण बनवतो, जर तो विशिष्ट योग्य पद्धतीने वाढला गेला तर ताट दिसायला खूप सुंदर दिसतं। थोडी मेहनत लागते पण समोरचा व्यक्ती खूप खुश होतो। आपल्या घरी अन्नपूर्णेचा वास नेहमी राहतो। माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।